डोंबिवली मध्ये एमआयडीसीच्या भीषण स्फोटात मृत्यूचा आकडा 8 वर तर 64 जण जखमी। गेल्या 6 तासांपासून आग धुमसती, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू। डोंबिवली मधल्या स्फोटाचे हादरे 1.5 किलोमीटर पर्यंत, बिल्डिंगच्या काचा फुटल्या, हुंडाई शोरूम जळून खाक, साईबाबा मंदिरालाही झळ। आचारसंहिता संपल्यानंतर डोंबिवली मधील केमिकल कंपन्या दुसरीकडे हलवण्याची कार्यवाही करणार, उद्योग मंत्री उदय सामंत यांची साम टीव्हीला माहिती। पुणे ड्रंक एंड ड्राइव्ह प्रकरणी पुणे पोलिसांची चौकशी होणार, पुण्यात 3 दिवसांमध्ये 32 बारचे परवाने रद्द, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। अहमदनगर मध्ये प्रवरा नदी में बुडालेल्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या एसडीआरएफच्या पथकाची बोट उलटली, 3 जवानांचा मृत्यू, लाइव व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती। सांगली में काँग्रेसच्या स्नेहभोजनाला विशाल पाटील यांची हजेरी, ठाकरे गटाचा संताप, हकालपट्टी न केल्यास विधानसभेला आघाडी करणार नाही असा दिला इशारा।